आतापर्यंत नुसते विरोध करत आहेत, त्यांना आमची विनंती आहे, वेगळं काय सांगणं नाही आम्हाला या पवित्र ठिकाणावरून. त्यांनी एकदा अंदमान निकोबारला जाऊन यावं. जी कोठडीमध्ये जे सावरकर राहिले होते, ज्यांना तिथं ठेवलं होतं, ती कोठडी फक्त बघून या आणि मग आम्हाला सांगा सावरकर ही काय वस्तू होती. म्हणजे आम्ही जाऊन पाहिलं, आम्हालाही मग भरून आलं की केवळ आणि केवळ माझ्या मातृभूमीसाठी लढणारी जी काय मंडळी होती त्यामध्ये अग्रगण्य नाव सावरकरांचं का घेतलं जातं हे आम्हाला कळलं. अजून बरेचसे बाजार बुगणे आहेत की त्यांना अजून सावरकर हे काही कळलेलेच नाहीत, पण असो त्यांना त्यांच्यावरती राजकारण करायचं आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, सावरकरांचे विचार पोचवायचे आहेत. आणि म्हणून करता आज आम्ही सर्व मंडळी इथं आलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की आपल्याला ज्या देशभक्त आहेत त्या देशभक्तांची उंची ही वाढलीच पाहिजे, मध्ये कोणी का असना, अनेक देशभक्त होऊन गेलेत, आम्ही त्यांच्याप्रती नेहमी आदर ठेवत असतो. म्हणजे एकमेव मी भाग्यवंत आमदार आहे या 288 पैकी. जरी मंत्री नाही झालो पहिल्या लाईनीत, तरी मी इथला मंत्री आहे रायगडचा, लक्षात ठेवा. आणि खास करून कारण या जगामध्ये या कलियुगामध्ये 3 आश्चर्य घडली. एक ज्ञानेश्वर माऊलीनंतर जिवंत समाधी घेणं नाही, तुकाराम महाराजानंतर वैकुंठ गमन नाही, आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा. वा रे वा, या जन्माला येऊन एकदा तरी इथं या. आम्ही लोकांना सांगत असतो, लोक आमचे संत मंडळी सांगत असतात की जन्माला येऊन माणसाने एकदा तरी आळंदी आणि पंढरपूरची वारी करावी, असं सांगितलं गेलं. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे, चुकीचा अशातला काही भाग नाही आहे. आता आमचे राज्यकर्ते दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी शिर्डीला जातात, दर 2-3 महिन्यांनी तिरुपतीला जातात. आमची बरीचशी गणेश भक्त दर मंगळवारी चतुर्थीला सिद्धिविनायकला जातात, आमच्या महिला भगिनी तुळजापूरला महालक्ष्मीला जातात, आणि आमचे वारकरी लोक ह्या 2 वाऱ्यातच चुकवत नाहीत, आषाढी आणि कार्तिकीची. जा तुम्ही पंढरपूरला जा, आळंदीला जा, तिरुपतीला जा, शिर्डीला जा, सिद्धिविनायकला जा, महालक्ष्मीला जा, तुळजाभवनीला जा. पण हे कोणामुळे? जर राजांचा जन्मच झाला नसता तर या तीर्थक्षेत्राला तुम्ही आम्ही गेलो असतो का? म्हणून आम्ही नेहमी सांगतोय, उदयजी जन्माला येऊन एकदा तरी माणसाने या रायगडावरती यावं आणि राजांना नतमस्तक व्हावं, हाच एक आमचा त्याच्यामध्ये फक्त विचार आहे. बाकी आम्हाला याच्यामध्ये काही नाही आहे. अजून कित्येक अभद्र लोक आहेत की अजून या गडावरती पोचले नाही. आता आमची विनंती आहे, 350 वा राज्याभिषेक सोहळा या सदरेवरती 1 आणि 2 जूनला संपन्न होणार आहे. नंतर 5 आणि 6 जूनला 2 राज्याभिषेक. गेले 28 वर्ष आम्ही शिवभक्त इथं हा राज्याभिषेक सोहळा साजरा करत असतो. तिथीप्रमाणे शासनाला धन्यवाद देईल की शासनाने हा तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा शासनाने डिक्लेअर केला आणि 2 जून 2023 ते 20 जून 2024 1 वर्ष 350 वा राज्याभिषेक सोहळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा करायचा आहे, त्यासाठी शासनाने तरतूद केलेली आहे. परंतु जिथे खरा राज्याभिषेक सोहळा झाला तिथे कोण येणार? आणि म्हणून मंत्रिमंडळाला उदयजी आम्ही निमंत्रित केलेलं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही सगळे मंत्री आणि सर्व आमदार खासदार सर्व मान्यवर मोठे छोटे सगळे. राजांच्या इथं काय भेदभाव नव्हता की त्यावेळेला झालेला 6 जून 1674 तिथी होती. ह्याची देई ह्याची डोळा पाहण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी यावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती एक शिवभक्त म्हणून. कारण हा 350 वा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर 400 वा राज्याभिषेक सोहळा होईल,
त्यावेळेला कोण तुम्ही आम्ही असू हे आज कोण सांगू शकत नाही आहे. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत की आज 350 राज्याभिषेक सोहळा याच सदरेवरती या जिथे साजरा होणार आहे. आणि त्यासाठी 1 तारखेला अगोदर भरगतचा कार्यक्रम असतात दिवसभर रात्रभर. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला सकाळी 9 वाजता आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. 1.5 तासामध्ये हा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम इथला समाप्त होतो. मान्यवरांचं स्वागत होतं, त्यांचं मनोगत व्यक्त केलं जातं आणि इथून पालखी घेऊन आपल्या होळीच्या माळावरती जाते. तिथल्या पुतळाजवळ तिथं ठेवून तिथं मर्दानी खेळ दाखवले जातात. तिथून पालखी जगदीश्वराकडे जाते आणि मग तिथं सांगता समारोह होतो. यावेळेला आम्ही तिन्ही दलाची सलामी मागितलेली आहे. या तिन्ही दलाच्या सलामी राजांना द्यायच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी अशी मंत्रिमंडळाने ठरवलं. उदयजी आपली जबाबदारी पालकमंत्री म्हणून. मी आज जो हा हरघर सावरकर हा कार्यक्रम रायगडावरनं जी सुरुवात करतो आहे आपण आणि चांगली बाब आहे. तर त्यासाठी आपापल्या लोकांनी की नेमकं आता जे काय सावरकरांबद्दल सांगितलं आणि एक अभिमान की सावरकरांनी शिवाजी महाराजांची पहिली आरती बोलले गेले लिहिली गेली आणि जी गाणी सावरकरांनी रचली आता जय सुटेसारखी गाणी आज आपण पाहतोय. अंगावरती शहारे येतात, मन प्रसन्न होतं. तर अशा या सावरकरांप्रती आपण काय बोलू शकतो, पण लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. जे काय आम्ही सगळी मंडळी करतोय ते उगच करत नाही आहे की त्यांनी दिलेलं योगदान त्या योगदानासाठी लोकांना कळावं, पुढच्या भावी पिढीला समजावं यासाठी विरोधकांना आमची विनंती आहे. तुम्हाला जर काय चांगलं करता आलं नाही आहे तर वाईट करू नका. जे लोक चांगली करतायत ते बघा तुम्ही आणि गप्प बसा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.